कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता मे मध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेचा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून या महिलेला डेल्टा प्लस विषाणूमुळे कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालंय. हा अहवाल आल्यानंतर महानगरपालिका प्रशासन आवश्यक त्या दक्षता घेत असल्याचं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेकडील उपनगरातील एक महिला कोरोना बाधित होती. या महिलेला कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालाय. सध्या ही महिला कोरोनामुक्त असून या महिलेच्या संपर्कात आलेले तिघे जण सुद्धा कोरोनामुक्त झालेत. असं असलं तरी खबरदारी म्हणून हा अहवाल प्राप्त होताच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, डॉक्टर रमेश जाधव, डॉक्टर अमोल माने यांच्यासह मोरे मानेनगर आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन पाहणी केली. महानगरपालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह आवश्यक त्या दक्षता घेतल्या जात असून नागरिकांनी सुद्धा आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एक रुग्ण आलेला होता मे महिन्यामध्ये. त्यांचे रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्या अनुषंगाने ते कोविंटो व्हायरस कन्सर्न व्हेरियंट असल्यामुळे ते डेल्टा प्लस व्हेरियंट आहे असा माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर या पार्श्वभूमीवरती सर्व नागरिकांना विनंती राहील, आवाहन पण राहील की सध्या कोरोनाचा धोका जरी केसेस कमी आहे पण संपलेला आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून कोरोनाच्या अनुषंगाने सर्व काळजी, गर्दी ना करणे, मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे, सामाजिक अंतर पाळणे ते अजून नागरिकांना पाळावं लागणार आहे. स्वतःची काळजी पण घ्या तुम्ही आणि कुटुंबाची काळजी पण घ्या, कारण व्हेरियंट कोणता आहे सध्या आहे की नाही त्याबद्दल सुद्धा ठामपणे सांगता येत नाही. तर या पार्श्वभूमीवरती सर्वांनी आपली काळजी घ्या.